मोदी सरकार के खिलाफ शहर की विविध महिला संगठनों ने एकजुट होकर संविधान चौक पर धरना आंदोलन किया। मोदी सरकार में हाल ही में हुए अधिवेशन में CAA, NRC और NRI जैसे बिल पारित किए हैं। बिल पारित होते ही पूरे देश में विरोध दिखाई दिया। इस मुद्दे पर पहली बार देश में विरोध के समर्थन में रैली निकाली गई। शहर में भी इसका असर दिखाई दे रहा है। शहर के विविध महिला संगठनों की ओर से एकजुट होकर संविधान चौक पर CAA, NRI के खिलाफ धरना आंदोलन किया गया। संगठनों ने सरकार से सवाल पूछा है कि भारत जिस नागरिक के पास अपने पूर्वजों के कागजात नहीं होंगे तो क्या वो देश के नागरिक नहीं रहेंगे क्या। साथ ही उन्होंने मोदी सरकार पर आरोप लगाया है कि ये सरकार हिटलर शाही चला रही है। मी एक भारताची नागरिक डॉक्टर सरोज आगलावे। आम्ही भारताचे लोक म्हणून जेव्हा आम्ही भारताचे नागरिक म्हणतो आहोतच, प्रश्नच नाही। आता प्रश्नचिन्ह आमच्यावरही केलेलं आहे की तुम्ही म्हणजे नागरिक आहात हे सिद्ध करा। आता हजारो वर्षापासून आमच्या समजा पूर्वजी इथे राहत आलेले आहेत आणि आता म्हणतायत की समजा तुम्ही नागरिक आहात की नाहीत हे प्रत्येकाने सिद्ध करायचं आहे। आता गव्हर्नमेंटची ही पॉलिसी किंवा हे जे अमेंडमेंटचं आहे किंवा ऍक्ट आहे हे जे आणण्याच्या मागे लागलेले आहेत तर याचा आम्हाला आम्ही याला विरोध करत आहे। नागपूरमधल्या समस्त महिला संघटनांच्या वतीने आणि त्याच्यामध्ये स्मिता कांबळे आहे, तक्षशिला आहे, ज्योती तिरपुडे आहे, छाया खोब्रागडे आहेत, ह्या सगळ्या महिलांनी पुढाकार घेऊन म्हणजे हे याचं या धरणा आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे आणि आमच्या सगळ्या समस्त महिला संघटना आमच्या पाठीशी आहेत। नुसतं महिला संघटनाच नाही तर समस्त पुरुष सुद्धा म्हणजे बांधव आमच्या पाठीशी आहेत। उद्या जर समजा काही कारणास्तव आमच्याकडे कागदपत्र नसले पुरेशे, नाहीच आहेत, ग्रामीण भागातील लोकांकडे पुरेसे कागदपत्र नाही आहेत, भटक्या लोकांकडे आदिवासी लोकांकडे कुठून कागदपत्र असणार आहे जे गव्हर्नमेंट मागताय तुम्हाला तुमची नागरिकता सिद्ध करायला, ते जर कागदपत्र नसले तर मग यांना तुम्ही कुठे पाठवणार आहात? म्हणजे देशाचे नागरिक नाहीत का? हजारो वर्षापासून जंगलामध्ये राहत असलेला आदिवासी बांधव हा नागरिक नाही आहे का या देशाचा? पण तुम्ही म्हणता की कागदपत्र पाहिजेत, कागदपत्र नसले तर तुम्ही नागरिक नाहीत। हे जे तुम्ही समजा या पद्धतीनं जे तुम्ही म्हणजे अमेंडमेंटचं संशोधन करत आहात, नागरिकता संशोधन, तर हे काही बरोबर वाटत नाही आहे। आज कास्ट व्हॅलिडिटीचा प्रश्न जेव्हा येतो, 12वी झाल्यानंतर मुलगा जेव्हा कास्ट व्हॅलिडिटीसाठी जातो त्या आमच्या लक्षात येत आहे की त्याच्याजवळ पुरेसे प्रमाणपत्र नाही आहे, नाही आहे आजोबांचं, आजोबांकडे शेती नव्हती काहीच नाही, लेबर म्हणून जगलेला आजोबा, त्याच्याकडे कुठून कागदपत्र राहणार आहे? रहिवासाचा दाखला पुरेसा नसतो, तर अशामुळं अनेक मुलांना ॲडमिशनमध्ये प्रॉब्लेम आले। कास्ट व्हॅलिडिटी मला समजा नोकरीमध्ये म्हणजे समजा प्रॉब्लेम येण्याची शक्यता होती। आमच्या कॉलेजमध्ये असे आहेत की कर्मचारी की जे समजा 15-16 वर्ष नोकरी करतात पण त्यांना जेव्हा कास्ट व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट मागितलं होतं तर ते देऊ शकले नव्हते, तर त्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता होती। आता मला सांगा की छोटंसं उदाहरण होतं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळवण्याचं, पण आज समजा जर तुम्ही म्हणतात की तुमची नागरिकता सिद्ध करण्यासाठी तुम्हाला 20-21 समजा प्रमाणपत्र तुम्हाला जोडावे लागतील, द्यावे लागतील, तरच तुम्ही नागरिकता, नाही तर तुम्हाला आम्ही डिटेन्शन कॅम्पमध्ये पाठवू, सेंटरमध्ये पाठवू, आणि डिटेन्शन सेंटर म्हणजे कारागृहापेक्षाही बदतर जागा आहे। म्हणजे तुम्हाला एक तर तुमची नागरिकता संपवायची आणि दुसरीकडे तुमचे हाल करून छळ करायचा त्या डिटेन्शन सेंटरमध्ये, मला तर बिलकुल हिटलर आठवत आहे। म्हणजे हिटलरचा काळ म्हणजे भारतामध्ये आणला आहे की काय या लोकांनी असं वाटायला लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।